वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मेरा नाम है सचिन और आज हम बात करने वाले हैं पेट्रोल की हेरा फेरी के बारे में। वैसे तो पेट्रोल की हेरा फेरी पूरे भारत में होती रहती है और इसे रोकना बहुत ज़रूरी है। तो ऐसे में कोई अगर पकड़ा जाता है हेरा फेरी करते वक्त तो उसकी क्या हालत होती है, आइए देखते हैं कमिंग अप नेक्स्ट। आज चलने सर्वाधिक पेट्रोल पंपावर उभा आहे आणि हा पेट्रोल विकणारा पेट्रोल पंपावाल्याचा नोकर आहे आणि हा मॅनेजर आहे त्याच्याकडून हे करा। हा मॅनेजर आहे समोर, हा मॅनेजर आहे। मी माझी गाडी आता टाटा सुमो इथं उभी आहे, त्या माझ्या गाडीकडं टाटा सुमो गाडी उभी आहे। डिझेल मध्ये होतं आणि गाडी फुल आपल्या टाकी फुल करायची होती म्हणून मी त्या ह्या मित्राला म्हणलं टाकी फुल कर। आणि माझ्या अगोदर एक साईडला गाडी उभी होती तिच्यामध्ये 1000 रुपयाची ह्याने डिझेल टाकलं आणि हा जो माकडा असतो ना तो न्यूट्रल न करता तसंच ते पंप घेतला आणि आमच्या गाडीत घातला। आणि मी म्हणलं गाडी फुल कर, तर त्यानं सांगितलं मला फुल करतो म्हणला तुमचा न्यूट्रल होता का गप्पा छप्पा मारत बसला मला। आता आम्ही धोत्रे माणसं टूटवाले माणसं अज्ञानी माणसं आम्हाला काय घेतलं काय कळते। आणि नंतर पुन्हा मी म्हणलो माझ्या गाडीत एवढं डिझेल नाही परत बसत, कारण 2500 रुपयाचं डिझेल बसलं माझ्या गाडीत। मी त्याला विचारलं मला एवढं डिझेल बसत नाही माझ्या गाडीत, म्हणला मामाला काय माहिती। पण मी त्याला सांगितलं म्हणलं मी इथलाच आहे तुझ्या पंपासमोर राहतोय, तू निश्चित बट्टेबाजी केलीस। नंतर पुन्हा थोडं त्याला धमकावल्याच्या नंतर तो थोडा सावध झाला आणि दुसऱ्यांनीही त्याला सांगितलं की बा हे इथलेच आहेत त्यांच्या नादाला लागू नका। पुन्हा मला थांबवलं आणि सांगितलं की बा माझं कोण चुकलं हे 200 परत घ्या। मी म्हणलं कशासाठी 200 द्यायला, थोडं चर्चा झाली पुन्हा म्हणतो 500 परत घ्या। मी एकही त्याचा रुपया घेतला नाही आणि या पंपावर बरेचसे काही आता पेट्रोल भरणारे माणसं आहेत, हा पेट्रोल विक्रेता आहे। मी यालाच प्रश्न विचारतो सांगरे भैया पहिल्या त्याने 1000 रुपयाची एंट्री मारली खालका मारला की नाही, त्याने काय केलं 500 रुपयाचं सांगितलंस 1000 रुपयाचं सांगितलंस, ऐकून घ्या माझं म्हणतो 1000 रुपयाचं सांगितलं ऐकून घ्या ना, ते 1000 रुपयाचं म्हणलंस का नाही मला ऐकून घ्या ना, 1000 रुपयाचं म्हणलं मी म्हणणे करतो आराम 500 रुपयाच टाकलं तो काय म्हणला 1000 रुपयाच टाकलं म्हणला, म्हणून तुम्हाला ते मीटर नाही करता म्हणजे तुम्ही अगोदर बघितला मारला की नाही मारला का, किती मारला 500 रुपयाचा मारला खरं मी काय म्हणतो म्हणत नाही मी, माझ्यासारखे किती येते अजित मी म्हणत तुम्ही दररोज किती फलके मारता तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला ताबडतोब या ठिकाणी ह्या युट्यूबवर आणि मोबाईलच्या साह्यानं लवकर त्या ठिकाणी पाठवा। आता आता मला पंढरपूरला कुठं जायचं आहे, मला वेळ नकोय, गाडी माझी इथे पंचनामा व्हावा आणि आमच्या पेट्रोल वाहनधारकाला योग्य न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे। तो कैसा लगा आपको ये वीडियो, और डेफिनेटली उसे पेट्रोल पंप पर कार्रवाई होनी चाहिए जो बेचारे जनता को लूटते रहते हैं। चलो जिनके पास पैसा उन्हें कुछ लगता नहीं, पर जो गरीब लोग होते हैं जो मजदूरी करते हैं या फिर बगीचे करते हैं बेचारे पैसे कमाते हैं, उन लोगों का क्या होता होगा। सिद्धांत और दीपक जैसे 30 का पेट्रोल डालते हैं तो उसमें तो 15 क्या आता होगा, बीच रास्ते में गाड़ी बंद ले रखा खेलो तो मजाक था। अगर ये वीडियो आपको सच में अच्छा लगा हो तो इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए। प्लीज सब्सक्राइब कर दो यार, मेरा न्यू चैनल है।